जुन्या वादातून मित्राने मित्रावर चाकूने हल्ला केला. ही घटना पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. काही दिवसापूर्वी संदलमध्ये धक्का लागल्याने दोन मित्रांमध्ये वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी पाचपावली परिसरातील एका पानठेल्यावर चार मित्र भेटले. मात्र वाद मिटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आणि या वादातून आरोपी सोनू याने शेख अझीम याच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. प्रकरणी पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी अधिक माहिती दिली आहे. हा जुना वाद घेऊन एका ठिकाणी मित्रच होते ते. त्यांना पानठेलावर 10 ते 10:30 दरम्यान फोन केला सोनू डीने शेख अजीमला. शेख अजीम तिथं बंदे नवाज यशोधरानगरचा आहे आणि सोनू आणि फैजान हे पण यशोधरानगरचे आहे. ते पानठेलावर आले. पानठेलावर मग नुमानला बोलवणं का, नुमान टेकाचा आहे. ते तीन आणि तो एक, चार मित्र तिथं होते. चहा पिताना बाचाबाची झाली. मग त्या सोनू डीने त्याच्या जवळ असलेल्या चाकूने पायावर मारल्यामुळे तो जखमी झाला. दवाखान्यात मेडिकल रिपोर्ट आणि त्याचा जखमा पाहून आम्ही गुन्हा दाखल केला. तीन